क्या क्या ये वचना हो गया चुप कर हम यालो क्या नाव दिया वच और देवे ने आवरा खिलाओ कर की उड़ी रड़ते का सोनुली सकाळ धरना पत्ता नाही राणी गावाला गेली तर ती विसरलीच आपल्याला आणि घरात चून हाय नाच चून हाय पर आम्हाला त्याचा काय फायदा आमच्या नशिबात स्वयंपाकघर सुटलेलं नाही अहो असं काय करताय अहो साहेब मी आहे ना मी करते स्वयंपाक मी नाही जात आज कॉलेजला का बरं अहो तुम्हाला तर कॉलेजात गेलंच पाहिजे तुम्ही जावा कॉलेज मामनजी अहो स्वयंपाक कोण करणार मग आम्ही काय का बर काय बिघडलं अहो आता या सोनुलीची जबाबदारी उचलायला संग्रामराव देवानीबाईंची मदत करतात का नाही मग आम्ही आमच्या बायकोची जबाबदारी वाटून घेतली तिच्या कामी आलो तर काय बिघडतं आमच्या बायकोला भी कळू द्या आमचं तिच्यावर किती प्रेम आहे ते सुन भाई जाओ तुम्ही कॉलेजला बस येते या या चला संग्रामराव आता वेगळ्या युद्धाला जायचं आपल्याला बोला हर हर महादेव सोडा तुम्ही आम्ही करतो अहो साहेब अहो तुम्हाला झेपत नाही आम्ही करतो राहू द्या अहो असं काय करताय आम्ही करतो सोडा तुम्ही अहो साहेब तुमची सून नाही नाच सून नाही दिग्या नाही आणि तुमची राणी तर गेली तर घरच विसरली आहे का नाही आणि तुम्हाला मी झेपत नाही मग करणार कोण सरजेराव कशा पाय यापासून लाज होत आहे सरजेराव हा ना सोडा द्या बरं अहो साहेब आम्ही करतो म्हणलं ना जो आमचा सबूत आहे आणि आमचा सबूत म्हणजे या कांद्याचे 100 तुकडे हा बघा आता हे बघा झाले 100 तुकडे कांदा बी नाही देणार गोष्ट बाबा
अरे तिकडे तुमचे साहेब चुलीपाशी राब राब राबतायत आणि तुम्ही इथं आरामात बसल्यात. तसं बी ती तिथवी जायची ती गेलीच आहे घराच्या बाहेर. आता इथे नुसती सोंग करून काय फायदा आहे. चला आमच्या संग. अरे चला म्हणतो ना उठा चला आराम करताय. देवाच्या नावाने आराम चालाय. चंद्रिका बाई तुमचं व्रत मोडलं की? अहो कसलं व्रत आलंय? वास काय करताय आव साहेब? अहो यांचं व्रत होता. काही खायचं प्यायचं नाही, नुसती फळं खायची. देवामोर गारानं बोलत बसून राहायचं. मोडलं की तुम्ही त्यांचं व्रत? असं करायचं नाही आव साहेब. चुकीचं आहे तुमचं. डोंबले चालय व्रत बोलू नका. आम्ही आमच्या लेकरांनी अशी वेळ आलाय तर सॉंग कसं पाय करू? तुम्हाला काय वाटलं? हे तुमचं सोंग आहे आमासनी ठावन होत. आमासनी माहित होत. पर आम्ही बी संग्रामरावांनी बायकोची मदत करावी असं ठरवलं, तिच्यावर प्रेम दाखवण्यासाठी. म्हणून हे सगळं काम आम्ही करायचं. आता एवढ्या प्रेमाने आम्ही चंद्रिकाबाई तुमच्यासाठी पोहे बनवले, तेव्हा आता हे तुम्ही खावा. आम्ही भरवणार म्हणलं ना. चला आम्ही सावताच्या हातानं तुम्हाला भरवलं. आम्ही खातो की घ्या. तुमचा उपवास बोगस होता का नाही? आम्ही प्रेमाने केलं तुमच्यासाठी पोहे. गोड मानून खायचे. हे म्हणलं ना घ्या, नाही तर कोंबी. गुणाची माझी बायको घे. हे एवढे पुरेसे नाही. सगळ्यात मोठा एव्हिडन्स सीसी फुटेजची सीडी. कारण त्या फुटेज मध्ये कल्प्रिटचा चेहरा दिसलाय. तो सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे. खूप मुश्किलीनं ती सीडी मिळाली होती. ती असती तर वी कुड हॅव वन द केस इन अ व्हेरी नेक्स्ट हिअरिंग. पण ती सिरीज जळून खाक झाली. सर एक मिनिट, मी देव्यानीनं दिलेलं बॅकअप मध्ये चेक करते. समज हे पहा सर, सापडली सिडी. ही सिडी तिच्याकडे कशी गेली? ही त्या सीडीची बॅकअप कॉपी आहे सर. देवयानीनं सगळ्या म्हणजे अक्षरशः सगळ्या मटेरियलचा बॅकअप तयार ठेवला होता. एवढंच नाही तर त्याचा खोलवर अभ्यास करून स्वतःचे बरेचसे मुद्दे त्यात ऍड सुद्धा केले होते. सर मला वाटतं की तुम्ही ही फाईल एकदा नजरेखालून घालावी. कदाचित अजूनही तुम्ही पुढच्या सुनावणीमध्ये ही केस जिंकू शकता. सर
सर लहान तोंडी मोठा घास घेते मला माफ करा पण मला असं वाटतंय की देवयानीच्या बाबतीत खरंच तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय सर. तुम्हाला वाटतेय तशी ती मुळीच नाहीये सर. ती खरोखर अन्यायाविरुद्ध लढणारी मुलगी आहे सर. ह्याचा मी स्वतः अनुभव घेतलाय सर. तिच्या कामाचा जर तुम्ही उपयोग करून घेतलात आणि त्याचं जर चीज झालं ना तर तिला खरंच खूप आनंद होईल सर. वकिली सारखा पवित्र पेशा तुमच्यासाठी नाही. डू यू अंडरस्टँड? यू आर युसलेस. यू आर लॉस्ट. माझं यश अपयश ठरवण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. एक एम्प्लॉई म्हणून मी कुठेही कमी पडलेली नाहीये. उलट मी तयार केलेले रिपोर्ट हे तुमच्या नष्ट झालेल्या रिपोर्ट पेक्षा कितीतरी पटीने चांगले आणि उपयोगी आहे. तुमच्यात खूप हुशारी आहे सर, पण माणुसकीचा अंश नाहीये. म्हणूनच कदाचित तुम्ही प्रोफेशनली खूप यशस्वी आहात, पण पर्सनली देवयानी मी खरंच चुकलो, पण आता हा अन्याय आणखी नाही करणार. दादाराव, दफ्तरदार साहेबांनी अवनी साहेबांसाठी धाडले बघा. लेटर दे. ओ गो 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 काय झालं थांब, लेटर मध्ये बघूया काय आलं ते. हा बघितलं का सोनुले, या 63 वकिलाला कंटाळून तुमच्या मावशीनं ऑफिस सोडलं याच. तर आता याच जाग आली माफी मागायची. आता पिच्छा सोडायला तयारच नाही. आता दावतोच याला विखे पाटलांचा हिसका. ओ थांबा, ओ थांबा, ओ थांबा ना सर. हे बघा परत आले. इट्स ओके, तू जा. वेलकम मिस्टर विखे पाटील. बसा. काही गरज नाहीये खोटा मान द्यायची आणि घरला फुलं पाठवायची बी काही गरज नव्हती. मिस्टर विखे पाटील, मी माफी मागायला पाठवले होते. अहो ही कोणती पद्धत म्हणायची? वेळ निघून गेल्यानंतर काय फायदा? प्रामाणिकपणाची एवढी चाड होती ना तर तवाच काने माफी मागितली. खरं आहे, चुकलंच माझं. लय सोपं वाटतं ना तुम्हाला? वकील साहेब तुमच्यासाठी सोपं असेल, पण आमच्या देवयानीने हे कसं झेललंय ना हे आम्ही बघितलंय. त्या दिवशी त्या कोर्टात येऊ शकल्या नाही, कारण आमच्या वहिनी साहेब अपघातात वारल्या. आओ बहिणीहून जास्त होत्या त्या त्यांच्यासाठी. तरी बी तुमचं नुकसान होऊ नये म्हणून समजलं काम त्यांनी सुमनला समजवलं, आणि तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांचं काय बी ऐकून नाही घेतलं, त्यांचा परत पान उतारा करत गेला. आधीच त्या दुःखात होत्या, त्या तुम्ही अजून भर टाक. हीच वेळ जर तुमच्यावर आली असती तर तुम्ही काय केलं असतं? कोर्टात गेलो असतो. अस अहो बोलायला काय जाते, त्याचं चळतंय ना त्यालाच कळतंय वकील साहेब.
अनुज दफ्तरदार यांच्या बहिणीची हत्या झाली. बहिणीचे अंत्यसंस्कार उरकून अनुज दफ्तरदार न्यायालयात हजर झाले. दोन वर्ष झाले माझी बहीण मारली, खून झाला होता त्याच्या. सकाळी 8:30 वाजता तिच्या शेतीला अग्नी दिला मी आणि 9 वाजता पोटात होतो. जज होतो मी तेव्हा आणि काही दिवसानंतर तिच्या खुनाची केस माझ्याकडे झाली. त्याचे मारेकरी माझ्यासमोर पिंजऱ्यात उभे होते. पण नशिबाची थट्टा बघा, पुरावे नव्हते म्हणून सोडावं लागला त्यांना. जज म्हणून कायद्याचा रिस्पेक्ट केला पण त्यानंतर लगेच रिझाईन केलं आणि पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली. ठरवलं की असा अन्याय यापुढे कुणावर होत येणार नाही. साहेब माफ करा मस्ते, आम्ही लयच बोललो तुम्हाला. अहो तुम्ही एवढं समजत भोगलेलं असताना बी. स्वतः एवढं भोगलेलं असं नाही, देव्यांनी ना का रागवलेलं केश ना. माझ्या हाताखाली शिकणाऱ्या प्रत्येकानं कामात कधीच कमी पडू नये असं मला वाटतात. मन देव्यांनीला सांगा, ते शक्य असेल तरच परत जॉईन करा. नक्की काय करायचं ते सांगा की नाही तर पुण्याला आम्ही तोंडघशी पडू. तुम्ही खचित बसा, तुम्ही फक्त आमच्या बरोबर या, जास्त बोलू नका. सुनबाई अहो, सुनबाई अहो, हे बघा ना, कुणीतरी तुमच्यासाठी गुच्छ पाठविलाय. माझ्यासाठी वय आणि हे पत्र पण हाय. देवयानी आय एम सॉरी. अनुज दफ्तरदार आऊ साहेब, अहो अनुज सरांनी पाठवलं हे माझ्यासाठी. म्हणजे तुमचं ते वकील साहेबच नव? हो. अरे देवा, आता कळलं संग्रामराव घाई घाईनं कुठं गेलं ते. काय आम्ही विचारलं त्यासनी, आमच्याशी काही बोललेच नाही, एकदम राग रागानं बाहेर गेले. बहुतेक त्या वकिलाशी नडाया गेले असते. अरे बापरे, अहो साहेब सगळं फोन सुद्धा इथे सोडून गेले, आता काय करू मी? जावी बाई तुम्ही काहीतरी करा, कसंही करून जाऊन संग्राम रावासनी थांबवा, नाहीतर पुन्हा त्यांना काय जाड जायची पाळी येईल. सोनूला मी सांभाळते, आणा आणा इकडे. नाही जा बाबा, त्या लवकर मी आले जाऊ साहेब. आले थांबा देवे. संग्राम तुम्ही